नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. तर आज जे आहे तर एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2022 पेपर झालेला होता आणि हा पेपर पार पडलेला आहे. तर याच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत की कसा होता आजचा हा पेपर. या पेपरसाठी आपण विविध विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेतलेल्या आहे की पेपर कशा पद्धतीचा होता आणि त्यांच्या बेसिसवरच जो आहे तो आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. सर्वप्रथम पेपर सगळ्यात सोपा होता असं सर्व्या मुलांचंच म्हणणं आहे. मला असं कोणीच मिळणं नाही की तो सांगेल की पेपर अवघड होता किंवा मध्यम स्वरूपाचा होता. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की पेपर अत्यंत सोपा होता गटकचा. दुसरा, पेपर अजिबातच लेंदी नव्हता. पेपर लेंदी नव्हता म्हणजे वरांना ए बी सी डी अशी वाक्यच कुठे दिसायला मिळाली नाही, सर्व वन लाईनर दिसले. ओके, आणि जे काही होते ते एकदम सोपे ऑप्शन होते म्हणून पेपर अजिबातच लेंदी नव्हता. कंबाईन सारखा अजिबातच पेपर नव्हता, लेंदी नव्हता, एकदम सोपा पेपर होता. मध्यम कॅटेगरीमध्ये पण नाही टाकू शकत याला आपण पेपर. ओके, आता विषयानुसार जाणून घेऊया. तर असं मत आहे की सायन्स हे फार अवघड आलेलं होतं. सायन्स अवघड आलेलं होतं इन द सेन्स म्हणजे काय की आपण जे रेफरन्स पुस्तक वापरतो, समजा सचिन बसके सरांचं काही स्टेट बोर्ड असेल, तर त्याच्यावरचे जास्त प्रश्न दिसले नाही, थोडेसे हायर क्वालिटीवरचे प्रश्न दिसले. रसायनशास्त्राचे प्रश्न पण थोडेसे हायर क्वालिटीचे दिसले. ओके, म्हणजे सायन्स हे ना ओव्हरऑल अवघडच होतं यामध्ये. सायन्स जास्त सोपं नाही आलं. जर सायन्स जास्त सोपं आलं असतं तर खूपच जास्त अटेम्प्ट झाले असते. इतिहास मात्र फारच सोपा आलं होतं यावेळी. इतिहास पाहिजे तेवढं अवघड आलं नव्हतं. इतिहासामध्ये फक्त एक दोनच प्रश्न होते की जे थोडेसे वेगळे होते, जसं भारत समाज भारत सेवा संघाने कोणते व्यक्ती जे आहे तयार केलेले होते तो एक प्रश्न होता, तो एक वेगळा प्रश्न होता. इकॉनॉमी थोडंसं मीडियम होतं. इकॉनॉमी मीडियम याच्यासाठी होतं की काही स्पेसिफिक वर्ष विचारलेले होते, काही तारखा विचारलेल्या होत्या आणि त्या पाठ ठेवणं थोडंसं अवघड असतं म्हणून इकॉनॉमी हा थोडासा मीडियम होता. पॉलिटी मात्र सोपं आलेलं होतं. पॉलिटीमध्ये काही जास्त अवघड प्रश्न आलेले नव्हते, एकदम बेसिक प्रश्न आलेले होते. म्हणजे भागावर प्रश्न आलेले होते, मूलभूत कर्तव्यांवर प्रश्न आलेले होते, तर एकदम सिम्पल प्रश्न आलेले होते आणि ग्रामपंचायतवर प्रश्न आलेले होते. सायन्स अवघड आहे. त्याच्यानंतर करंट हे मीडियम होतं थोडंसं. म्हणजे करंटचे ना 15 तुम्ही असं म्हणू शकतात की 10 इझिली सॉल्व्ह होते. ते 5 थोडेसे जे ग्लोबल आणि राष्ट्रीय स्तरावरचे होते ना, ते मात्र थोडेसे अवघड होते. आपण जे जनरली रेफरन्स सोर्स वापरतो त्याच्यामध्ये हे प्रश्न सापडलेले नव्हते. करंट हा थोडासा मीडियम कॅटेगरीमधला आपण टाकू शकतो. भूगोल जो आहे तर तो ॲज युज्युअल होता. भूगोलमध्ये काही जास्त व्हेरिएशन नाही बघायला मिळालं. भूगोल पण थोडासा सोप्याच्या कॅटेगरीजमध्ये होता. भारताच्या भूगोलाचे पण प्रश्न थोडेसे सोपेच आले होते. ओके, त्याच्यानंतर येतं रिझनिंग. रिझनिंग आहे ना फार लेंदी होतं यावेळी. सोपं होतं म्हणजे रिझनिंग पण एकदम सोपे आलेलं होतं. त्याच्यात काही लॉजिक जास्त नव्हतं पण काय होतं, लेंदी जास्त होतं, मोठे मोठे वाक्य होते, वाचायला वेळ खात होतो. त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड मात्र फारच सोपं आलं होतं यावेळी. म्हणजे एकदम इझी तुम्ही म्हणू शकतात. आत्तापर्यंतचा ॲप्टिट्यूड जो कुठल्या पेपरमध्ये असेल तर याच पेपरमध्ये असेल ॲप्टिट्यूड होतं. पण काय होतं, वेळेचं बंधन असल्यामुळे काय होतं की पेपर जास्त सॉल्व्ह झाला आणि कशामुळे ह्या रिझनिंगमध्ये ना जास्त वेळ गेला. मग ज्या विद्यार्थ्यांनी कंटिन्युअस प्रश्न सॉल्व्ह केले ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगचे तर त्यांना वेळ पुरला नाही. ज्यांनी आधी ॲप्टिट्यूड सॉल्व्ह करून घेतलं आणि नंतर रिझनिंग सॉल्व्ह केले त्यांनी मात्र सर्वात जास्त अटेम्प्ट केलेला आहे पेपर. ओके, अटेम्प्ट किती पाहिजे तर या पेपरमध्ये मुलांनी जबरदस्त अटेम्प्ट केलेले आहेत. म्हणजे मिनिमम तुम्ही 75 to 80 मध्ये अटेम्प्ट पाहिजे. मी मिनिमम म्हणतोय, एवढे अटेम्प्ट तर विद्यार्थ्यांनी पाहिजे. हा, याच्यात चूक बरोबर हे नंतर होऊ शकतं परंतु 75 to 80 ही रेंज पाहिजे तुमच्या अटेम्प्टची. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल. आता बघा, आत्ताच पेपर झालेला आहे म्हणून आपण लगेच तर प्रिडिक्ट करू शकत नाही कट ऑफ, परंतु काही बेसिक क्रायटेरिया आहेत की जे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एक, मागील वर्षाच्या पेपरपेक्षा हा थोडासा पेपर सोपा होता, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मागील वर्षाच्या पेपरपेक्षा या वर्षाचा पेपर सोपा होता आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील वाढलेला होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कट ऑफ हा जास्त लागण्याची शक्यता आहे. तुम्ही जे प्रिडिक्ट करणार एकदम सोपे तर तो प्रिडिक्शन खरं ठरणार नाही. यावेळी कट ऑफ जास्त लागण्याची शक्यता आहे. तुम्ही जर इव्हन तो कंबाईनला सुद्धा बघितले तर कंबाईनला सुद्धा मुलांना 65, 60 वरती खूप सारे मार्क आहेत आणि त्याच्यापेक्षा तर हा पेपर खूपच सोपा होता. म्हणूनच आपण याच्यावर जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. किती कट ऑफ लागू शकतो संभाव्य, तर त्याच्यावर आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊया. फक्त थोडा पेपरला आणखी वेळ उद्या, म्हणजे विविध विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येतील आणि एक मार्केटमध्ये काय सिनेरियो आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आजचा पेपर कसा होता याचा आपण अनालिसिस केलेल. त्याच्यानंतर उत्तरांचं अनालिसिस लवकरच तुम्हाला चॅनलवर मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबातच विसरू नका, कारण आपण एमपीएससी क्षेत्राशी निगडीत सर्व अपडेट्स तुम्हाला पुरवत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.